नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। शिर्डी देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर तुकाराम मुंडे यांची नियुक्ती। प्रशासकीय सेवेचा दांडगा अनुभव असलेले राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची मंगळवारी शिर्डी देवस्थानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे। याबाबतचे आदेश राज्य सरकारने दिले असून शिर्डीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी असलेल्या भाग्यश्री बाणायत यांची नागपूर या ठिकाणी बदली करण्यात आली आहे। शिर्डी देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बाणायत यांची नियुक्ती झाली होती। गेल्या 1.5 वर्षांमध्ये त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला होता। अनेक धाडसी निर्णय त्यांनी घेतले होते। काही ठिकाणी ग्रामस्थ व प्रशासन यांच्यामध्ये दरी निर्माण झालेली होती, त्यामध्ये मार्ग काढून शिर्डी देवस्थानचा कारभार कशा पद्धतीने चांगल्या हाताचा येईल या दृष्टिकोनातून त्यांनी सातत्याने प्रयत्न केला। देवस्थानामधली प्रशासकीय शिस्तही त्यांनी चांगल्या पद्धतीने लावली होती। त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता। तर दुसरीकडे राज्यामध्ये गेल्या महिनाभरामध्ये आरोग्य विभागाच्या माध्यमातून कडक शिस्तीचे ओळखले जाणारे ISS अधिकारी तुकाराम मुंडे यांनी धडक कारवाई मोहीम राज्यभरामध्ये आरोग्य विभागात सुरू केली होती। त्यांची अचानकपणे शिर्डी देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे। त्याबाबतचे आदेश राज्य शासनाने दिले आहे। तर दुसरीकडे भाग्यश्री बाणायत यांची विदर्भ स्टॅच्युटरी डेव्हलपमेंट बोर्ड या सेक्रेटर पदी निवड झाली आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।